विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत। आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये 123 मत घेतली होती, आता आम्ही 134 मत या ठिकाणी। पहिलेपासून सांगत होतो की महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाहीये, सरकारवर आमदारांचा विश्वास नाहीये, आणि म्हणून आपल्या सत्सर विवेक बुद्धीला स्मरून आमच्या पाचव्या उमेदवाराला आमदार मत देतील, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं। पाचव्या उमेदवाराकरता आमच्याकडे एकही मत नव्हतं, तरीही आम्ही काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त मत घेतली। एवढंच नाही तर आमच्या बाकी उरलेल्या चार उमेदवारांनीही प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मत घेतली आणि एक प्रचंड मोठा विजय या ठिकाणी झाला। पुन्हा मला स्मरण केलं पाहिजे ते माझे सहकारी लक्ष्मण जगताप आणि मुक्ताताई टिळक ज्या इतक्या अडचणीतही या ठिकाणी आल्या, आणि पुन्हा एकदा त्यांनी हातभार लावला, त्यांचे आभार मानतो। आमचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी हे ज्या प्रकारे भारताला परिवर्तित करतायत, भारताचा विकास करतायत, आज महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे, आणि या निवडणुकीने महाराष्ट्रामध्ये एक नवीन परिवर्तनाची नांदी ही आपल्याला पाहायला मिळते आहे। मला असं वाटतं की कुठेतरी या सरकारच्या संदर्भातला असंतोष आता बाहेर आलेला आहे, आणि यापुढे आमचा संघर्ष असाच सुरू राहील आणि लोकाभिमुख सरकार आणल्यानंतरच आमचा संघर्ष संपेल। आज महाराष्ट्र के विधान परिषद के चुनाव में भारतीय जनता पार्टी की पांचों सीटें चुनकर आई और महाविकास आघाड़ी को 6 सीटों की जगह 5 ही सीटें मिली, एक सीट का इजाफा हमको हुआ, और बहुत बड़े पैमाने पर हमको वोट मिले। राज्यसभा में हमने वोट तोड़े थे, 123 वोट पाए थे, अभी 134 वोट ये बीजेपी को मिले, और हमारे पांचों उम्मीदवार सबसे ज्यादा वोट लेकर यहाँ पर चुनकर आए हैं। मैं हमारे उम्मीदवारों का अभिनंदन करता हूँ। देश में मोदी जी की लहर है, महाराष्ट्र मोदी जी के साथ है, और महाराष्ट्र में जब तक मोदी जी के साथ चलने वाली लोकाभिमुख सरकार हम नहीं लाते तब तक हमारा संघर्ष जारी रहेगा। चमत्कार वगैरे मी मानत नाही, या ठिकाणी मला असं वाटतं हा जो असंतोष आहे हा या मतांमध्ये परिवर्तित झालाय। असंतोष असाच वाढत राहिला तर काय होऊ शकतं हे आजच्या निकालाने या ठिकाणी दाखवलेलं आहे। यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही। देवेंद्र भाऊ, शिवसेनेची 3 मत फुटलेली आहेत, 26 मत झालेली आहेत, 3 मत फुटले शिवसेनेची। देवेंद्र भाऊ, शिवसेनेची 3 मत फुटलेली आहेत, 26 आहे। तुम्हाला कोणाची जी मतं किती फुटलेली दिसतात हे तुमचे सगळे कयास आहेत। या ठिकाणी जी सत्यता आहे ती केवळ आम्हाला माहिती आहे, आणि त्या सगळ्या आमदारांचे मी आभार मानतो, सगळ्या पक्षातल्या त्या आमदारांचे आभार मानतो, त्या अपक्षांचेही आभार मानतो की ज्यांनी आम्हाला मदत केली आणि आमचे 5 उमेदवार निवडून आणले। मी पुन्हा सांगतो की आमचा संघर्ष जनते करताय, सत्ते करता नाही। देवेंद्र भाऊ, काउंटडाऊन सुरू झालाय महाविकास आघाडीचा असं म्हणायचं का? काउंटडाऊन पहिल्या दिवशी पासून सुरू झालेला आहे, मात्र
मी एकच गोष्ट सांगतो, आमचा संघर्ष सत्तेकरता नाही, आमचा संघर्ष समाजाकरता आणि जनतेकरता आहे. परिवर्तन इतनाही कहना चाहूंगा की इससे जो असंतोष है वो लोगों के सामने आया है, ये परिवर्तन की शुरुआत है. और जब तक एक जनताभिमुख सरकार महाराष्ट्र में नहीं आएगी, हमारा संघर्ष जारी रहेगा. ये सत्ता का संघर्ष नहीं है, ये समाज के लिए संघर्ष. Thank you, sir.